तर गाईज हे मंदिराची कमान आहे, तर इथून मी एंट्री केलेली आहे आता. अँड इथे पण एक कमान आहे, तिथून पण मी आतमध्ये एंट्री केली. ते बघू शकता पूर्ण पार्किंग आहे इथे. हे गाईज कशा हा सर्वजण मजेत ना, तर मी सुरेखा सातपुते घेऊन आले परत एक तुमच्यासाठी नवीन ब्लॉग. आणि मी आज आले आमचं मूळ गाव आंबेजोगाईमध्ये. तर आंबेजोगाईला आले होते सासूचं पण 6 महिन्याचं मासिक वगैरे होतं, आणि ते करून मग आम्ही मंदिरात पण आलो इथं योगेश्वरी मंदिरामध्ये आलो. तर चला म्हणलं खूप वर्ष झालं आम्ही आलो नव्हतो, तर आता आम्ही दर्शन वगैरे करणार आहोत. तर चला तुम्ही माझ्यासोबत चलू. तर मित्रांनो, हा मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू आहे, आणि इथे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे. इथे बघू शकता श्री क्षेत्र योगेश्वरी देवी. तर चला मी आतमध्ये एंट्री करणार आहे. नवरात्रामध्ये खूप गर्दी असते इथे, लोक पडे वगैरे भरतात इथे, त्यामुळे खूप गर्दी वगैरे असते. तर मी तुम्हाला आतमधला पण पूर्ण व्ह्यू दाखवणार आहे, तुम्ही पण माझ्यासोबत दर्शन घ्या देवीचं. तर मित्रांनो, मी तुम्हाला योगेश्वरी देवीबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. तर ही योगेश्वरी देवी कोकणातून आलेली आहे, आणि कोकणी लोकांची कुलस्वामिनी म्हणून प्रसिद्ध आहे. कोकणी लोक ह्याला आवर्जून येत असतात दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे. तर योगेश्वरी देवी ही पूर्ण कुवारिका आहे. योगेश्वरी देवीचं लग्न वगैरे झालं नाही, आणि ह्यांचं लग्न ठरलं होतं परळीच्या वैजनाथांशी, पण काही कारणानिमित्त ते रद्द झालं त्यांची इच्छा नसल्यामुळे, असं आम्हाला इथल्या ब्राह्मण काकांनी सांगितलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते. तर हा बाहेरचा पूर्ण विवाह आहे, तुम्हाला दिसतच असेल. आणि मेन एंट्री इथून आहे आता मंदिरात जाण्यासाठी. तर चला मी आतमध्ये जाते, एंट्री करणार आहे आता. तर मी मेन मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे, आणि तुम्ही बघू शकता पूर्ण दगडी खांब बनवलेले आहेत दगडाचे, आणि किती नक्षीदार काम केलेलं आहे तुम्हाला तर दिसतच असेल. मला तर खूप आवडले, पूर्ण असे दगडाचे खांब बनवलेले आहेत. इथे मोबाईलला जास्त अलाउड नाही आहे, त्यामुळे जास्त शूट घेतलेलं नाही आहे, मी नॉर्मली शूट घेतले. तर इथं एंट्री केली मी आता मंदिरामध्ये, तुम्हाला दिसतच असेल योगेश्वरी देवी किती सुंदर अशी मूर्ती आहे बघा. तर मी आता दर्शन वगैरे घेते देवीचं. तर बाहेरच्या साईडला पण इथे पण एक देवी आहे. तर गाईज इथे बघा परड्या वगैरे ठेवलेल्या आहेत, आणि ते परड्या वगैरे भरतात. तर गाईज मंदिराच्या आतमधला खूप छान व्ह्यू आहे, मला तर खूप आवडला. आणि इथे नारळ वगैरे बांधलेले आहेत बघा. तर झालंय आमचं दर्शन वगैरे, आम्ही आलोय बाहेर आता. तर मंदिर बघा किती छान असं आहे. तर गाईज आमचं दर्शन वगैरे झालं, आम्ही बाहेर आलोय. तर इथे एक झाडाला झोका बांधलेला दिसला, मग मला राहुलच नाही, मी थोडासा झोका इथे खेळलेला आहे. तुम्ही बघू शकताय मला मिस्टर झोका वगैरे देत आहेत. आमचं झालंय आताच दर्शन वगैरे करून आलोय आम्ही मंदिरातलं.
तर खूप भारी वाटलं. खूप वर्षांनी माझी इच्छा होती की योगेश्वरी देवीला यायचं, कारण की हे म्हणजे आमच्या गावामध्येच येतं आंबेजोगाईमध्ये, पण खूप वर्षापासून यायला जमत नव्हतं आम्हाला, ना आलं तरी पण असंच गडबडमध्ये जायचो. खूप दिवसापासून चाललं होतं जायचं जायचं दर्शन घ्यायला, आज फायनली दर्शन घेतलं, खूप भारी वाटतंय. तर चला हा ब्लॉग इथं स्टॉप करते आणि चला परत भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.